नमस्ते, मी विद्या गोरे, पुणे डीपी ओनर आणि दुसरा डीपी महाराष्ट्र शाहूपुरी सातारा येथे आहे। आज बघूयात आरोग्य मंत्र मध्ये डॉक्टर अभिजित फुलाडी जे नागपूरचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आणि सांधा प्रत्यारोपण तज्ञ आहे। त्यांनी सांगितलेली ठिसूळ हाडांची गोष्ट। ऑस्टिओपोरोसिस हा हाडांना जडणारा विकार आहे। या रोगामध्ये रुग्णाची हाडं कमजोर, नाजूक, ठिसूळ होऊ लागतात। अगदी छोटी इजाही हाड मोडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते। आपल्या शरीरात हाडांच्या पेशीची पुनर्निर्मिती सुरू असते। हाडांच्या जुन्या पेशी गळून नव्या पेशी त्यांची जागा घेत असतात। ही सुद्धा सतत प्रक्रिया आहे। नव्या पेशीची पुरेशा प्रमाणात निर्मिती झाली नाही तर कालांतराने हाडांची घनता कमी होऊ लागते। हाडांची घनता कमी झाल्यानं हाडं नाजूक, ठिसूळ होतात। कालांतरानं हाडांचा ढाचा कमकुवत होऊ लागतो। या विकारास ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात। वयोमानानुसार हा विकार होत असला तरी महिलांना हा आजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आले आहे। रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये होणाऱ्या संप्रेरकातील बदलांमुळे महिला या आजाराच्या विळख्यात सापडतात। सोबतच ज्यांच्या हाडांची घनता पीक बोन मास मूलतः कमी असल्यानंही ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो। कारण लक्षात घ्या। वयोमानानुसार स्वाभाविकतः हाडं ठिसूळ होत जातात। काही औषधं, उदाहरणार्थ स्टिरॉइड इत्यादीचा वैद्यकीय सल्ल्याशिवाय प्रयोग केल्यास, व्यायामाचा अभाव, पोषक आहाराचा अभाव, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचा अभाव, मद्यपान, धूम्रपान, असंतुलित जीवनशैली रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये होणाऱ्या संप्रेरकातील बदलांमुळे। काय आहेत लक्षणं? ऑस्टिओपोरोसिस हा एक मुकविकार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यामुळे जोपर्यंत हा विकार तीव्र स्वरूप धारण करत नाही तोपर्यंत याची लक्षणं दिसून येत नाही। पाठदुखी, मानदुखी, सांध्यांमध्ये वेदना, पाठीमध्ये बाक येणं ही याची सामान्य लक्षणं आहेत। थोडी इजा झाली तरी हाड मोडू शकतो। पाठीच्या कण्याचे, हिप जॉईंट आणि मनगटाचं हाड सामान्यतः छोटी इजा झाली तरी मोडल्याचं आढळून आलेलं आहे। रोगनिदान आवश्यक। डॉक्टर शारीरिक तपासणी करून एक्सरे काढण्याचा सल्ला देत असतात, मात्र डेक्सा स्कॅनद्वारे अचूक निदान करता येणं शक्य आहे। शिवाय शारीरिक लक्षणांच्या आधारे डॉक्टर रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला देऊ शकतात। त्याद्वारे शरीरातील कॅल्शियम, व्हिटॅमिनची मात्रा तपासली जाते। उपचार प्रतिबंध। रोग निदान झाल्यावर कुठल्या घटकांमुळे ऑस्टिओपोरोसिस झाला त्यावरून औषधोपचाराची दिशा ठरवली जाते। हाडांची घनता वाढवण्यासाठी आवश्यक औषधोपचार केला जातो। कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट, पोषक आहार घेणंही तितकंच आवश्यक आहे। सोबत नियमित कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात काही काळ घालवला पाहिजे। मुख्य म्हणजे मद्यपान, धूम्रपान यासारखी व्यसनं पूर्णपणे बंद केली पाहिजे। याशिवाय डॉक्टर रुग्णाला फिजिओथेरपीचा सुद्धा सल्ला देतात। डॉक्टरच्या सल्ल्यानं नियमित व्यायाम करणंही आवश्यक असतं। उपचारासोबत प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी केली तर रुग्णाला नक्कीच आराम पडतो। आजाराची तीव्रता अधिक असल्यास विविध प्रकारची औषधं उपलब्ध आहेत, जी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळी, इंजेक्शनद्वारे दिल्यास परिणामकारक ठरतात। ही औषधं दीर्घकाळ घ्यावी लागू शकतात। थँक्यू। ठिसूळ हाडांची गोष्ट डॉक्टर फुलाडी सरांकडून ऐकलेली आहे। आता बघूयात की मोदी केअरमधले वेल सप्लिमेंट्स आपल्याला आपल्या हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कशी काय मदत करतात ते। वेलमध्ये आपल्याकडे आहे कॅल्शियम कॉम्प्लेक्स, जे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करते। याच्यामध्ये 60 गोळ्या आहेत,
सकाळ संध्याकाळ एक एक गोळी आपण घेऊ शकतो आणि ही हर्बल आहे। त्यानंतर आहे व्हिटॅमिन D3 जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी, शरीरात कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन चांगलं होण्यासाठी आणि प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करते। नेक्स्ट आहे ग्लुकोसमाइन ज्याच्यामध्ये बोस्वेलिया आणि कर्क्युमिन हे महत्त्वाचे घटक आहेत, ज्यामुळे आपले जे सांधे आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते। सांध्यांमधील वंगण आहे ते चांगल्या प्रतीचं राहावं यासाठी सुद्धा हे सप्लिमेंट मदत करते। नेक्स्ट आहे आपल्याकडे टर्मरिक। सांधेदुखीमध्ये जेव्हा सांध्यांमध्ये खूप दुखणं वाढतं त्यावेळी ते दुखणं थांबवण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला जो त्रास होतो आहे तो कमी करण्यासाठी, अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे जी सूज आलेली आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला टर्मरिक ही टॅबलेट मदत करते। टर्मरिक आपल्याला माहितीच आहे की नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे आणि आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा हा इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतो। तर अशा पद्धतीने ह्या सप्लिमेंट्सच्या मदतीने आपण आपले हाडांचे आरोग्य चांगलं राखू शकतो आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या मुख विकारावर मात करू शकतो। थँक्यू।